घरकुल घोटाळ्यामध्ये गेल्या 4 वर्षांपासून तुरुंगात असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांची आज धुळे कारागृहातून सुटका झालेली आहे. यावेळी त्यांनी न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं मत व्यक्त केलं. तसंच आपल्याला या प्रकरणामध्ये न्याय मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र खडसे आणि इतर प्रकरणावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. सुटका झाल्यानंतर लगेच जैन जळगावकडे रवाना झाले. जैन यांच्या सुटकेमुळे त्यांच्या कुटुंबात आणि समर्थकांमध्ये मोठं जल्लोषाचं वातावरण आहे. आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी जैन यांच्याशी केलेला हा संवाद. घरकुल घोटाळा प्रकरणी गेल्या 4.5 वर्षापासून धुळ्याच्या कारागृहामध्ये असणारे सुरेश दादा जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि आज त्यांची जामिनावर मुक्तता झालेली आहे. सुरेश दादा नेटकेच आता कारागृहातून बाहेर पडलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. दादा, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मला खूप आनंद वाटतो आणि न्यायदेवतेवर माझा विश्वास होता. लेट झाला तरी मला न्याय मिळालेला आहे आणि स्वातंत्र्य काय असतं, लिबर्टी काय असते याचा अनुभव आज घेतो आहे. कारण 4.5 वर्ष मी जळगाववासियांना सगळ्यांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालं. अजून एक मुख्य लढाई बाकी आहे, अजून निर्दोष मुक्तता काही झालेली नाही, त्याबद्दल काय आपलं मत? कोर्ट त्याचं काम करतंय, न्यायप्रविष्ट आहे, कोर्ट त्याचं काम करतंय, माझा कोर्टावर विश्वास आहे. दादा, समर्थकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे तुमची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर. जळगावच्या राजकारणामध्ये पण काही फेरबदल होतील असे एक म्हटलं जात आहे. सध्या मी काही विचार केलेला नाही त्या. येत्या काळामध्ये राजकीय काय समीकरणं बदलतील किंवा काय नेमक्या घडामोडी घडतील याविषयी त्यांनी भाष्य करणं टाळलं असलं तरी न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे असं त्यांनी आशावाद व्यक्त केलेला आहे. आणि एक लढाई जिंकल्यानंतर पुढच्या लढाईमध्ये देखील आपण यशस्वी होऊ असं त्यांनी झी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे. गुड जर्नलिस्ट सोनू भिडेचा मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.